नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 3 अशी पुस्तकं हा पाहणार आहोत. या धड्याचे लेखक आहेत डॉक्टर निर्मलकुमार फडकुले. 1930 ते 2006 असा त्यांचा कार्यकाल आहे. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले हे जे आहेत ते संत साहित्याचे अभ्यासक आहेत, समीक्षक आणि प्रसिद्ध वक्ते होते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तकं आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे त्यांचे साहित्य आहे. संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संताची ए भेटी, संत विनयचा झंकार, संत तुकारामाचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके, तसेच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे लेखन संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. प्रबोधन काळातील पाऊल खुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळींचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो. भैरू रतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. हा जो अशी पुस्तक हा जो पाठ आहे, या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झालेली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केलेला आहे. म्हणजे व्यापक म्हणजे विस्तृत असा दृष्टिकोन या पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगत असताना लेखक इथं आपल्याला सांगतात. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिम्मत वाढवतात आणि आपल्याला प्रेरणा देतात. काय करतात ही पुस्तकं? आपली जी भावनिक सोबत आहे, ही भावनिक सोबत ही पुस्तकं पुरवतात आणि ही जगण्याची हिम्मत वाढवतात. आपल्याला ही पुस्तकं प्रेरणा देत असतात. मित्र हो, पुस्तकं ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. जर पुस्तकं नसतील तर मानवी जीवन हे आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. हा जो प्रस्तुत विचार आहे, हा विचार व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे काय असेल, तर ते आहे पुस्तक. जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू जर काय असेल तर ते पुस्तक आहे, असं लेखक आपला दृष्टिकोन या ठिकाणी मांडत असताना सांगतात. मित्र हो, पाठाच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला म्हणतात, काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. म्हणजे एकदा जर ती पुस्तक वाचायला घेतलं तर आपल्याला ते संपवल्याशिवाय चैन पडत नाही. अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची क्षमता त्या पुस्तकांमध्ये असते. कशात असते? पुस्तकात. काय असते पुस्तकामध्ये? अंतकरणामध्ये आपल्या भावनांची प्रचंड खळबळ उडण्याची ताकद जर कशात असेल, शक्ती जर कशात असेल, तर ती आहे पुस्तकामध्ये. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावनास्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती ते आपल्याला देत राहतात. कोणती पुस्तकं? मॅकबेथ आणि किंग लियर ही जी दोन पुस्तकं आहेत, विल्यम शेक्सपियर यांनी लिहिलेली ही पुस्तकं काव्यात्मक, अर्थगर्भ आणि भावनास्पर्शी अशी पुस्तकं आहेत. अशा वाचनाची नशा और असते. जसं व्यक्तीला एखादं व्यसन असतं, तंबाखू खाण्याचं, दारू पिण्याचं, प्रवास करण्याचं, तसं वाचनाची नशा ही औरच असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं जर वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल असं लेखकाला वाटतं. जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवीत पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळतही नाही. पण
पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं ही कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतकरण ते उघडं करतात. ही पुस्तकं आपल्या मनामध्ये असलेल्या भावना त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश न आपण त्याला स्पर्श करतो न करतो तोच पुस्तक उघडतो न तोच आपल्या भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतकरण ही पुस्तकं उघड करत असतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असं जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतात. पुस्तकावर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. कोण? व्यक्ती. कशामुळं? कारण त्यांनी आवडीचं पुस्तक ते पुस्तकात ठेवलेलं असतं आणि त्यांना ते त्यांच्या मित्रापेक्षाही जास्त प्रिय असतं. आणि ते जर कुणी मागितलं तर ते देत असताना त्यांच्या मनाला खूप वेदना होत असतात. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. आता लेखक त्यांच्या जीवनात घडलेला एक किस्सा पुस्तक प्रेमीच्या बाबतीतला सांगतात आणि ते म्हणतात, ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका. मुडपू नका म्हणजे दुमडू नका. कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका. वरचं कव्हर काढू नका. तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला माझं पुस्तक परत करा. किती सूचना दिल्यात बघा. एखादं पुस्तक आपल्याला दुसऱ्याला द्यायचं आहे तर म्हणजे किती सूचना देतो तो पुस्तकप्रेमी व्यक्ती दुसऱ्याला पुस्तक देत असताना. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत. त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती. भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. आणि मग असलं बोलल्याबरोबर पुस्तक देणारा व्यक्ती हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. याचा अर्थ आहे, मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट बघितली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. माझं पुस्तक, आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार सांगा बरं. पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. बघा कशी प्रतिज्ञा केली त्या पुस्तकाच्या मालकानं, पुस्तकं देणाऱ्या व्यक्तीनं. त्याला असा अनुभव आला की त्याला देव जरी आला तरी त्याची त्या देवाला पुस्तक देण्याची इच्छा नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला
स्मशानासारखा वाटेल असं कोण म्हणतंय? तो पुस्तक देणारा व्यक्ती. सहज माझ्या मनात विचाराला असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. आज जर बघितलं आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये असे पुस्तकावर प्रेम करणारी माणसं कमी दिसत आहेत. परवा मी बी एच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, जी ए कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले होते. कदाचित जी ए कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही, या कर्माला काय म्हणावं? एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्य कृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशैलीला चैतन्यानं नाहू घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसापूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृत्त भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2-3 दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, विक्टर ह्युगो आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्रनाथांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं वाचन आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचनाचा आम्ही जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसता हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही, केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे, आपापल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. कोणते? नवी आणि जुनी पुस्तकं. मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी मला एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोठ्या अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड सी हे छोटे कानी पुस्तक बाहेर काढलं, त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली, त्याचप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. कोण? अर्नेस्ट हेमिंग्वे. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भरलेली आहे.
एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग अशा सागरात आपली होडी ढकलतो। त्याला सामान्य मासे नको होते। देवमाशाला जिंकण्याचे धाडसे मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वलवत कित्येक मैल अंतरावर गेला। पोटात अन्न नव्हतं, तहानेनं त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचा नाही हा त्याचा बाणा होता। त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती। कधीन सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढे चालला होता। देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते। उपाशी पोट कुरकुरत होतं। थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं। तो तसाच होडी वलवत वलवत पुढे चाललेला आहे। एकाएकी प्रचंड खळबळ झाली। म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला। आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं। जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास दोन तासात झुंजून ठार केलं। ते धूड होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला। आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या सेफ्टीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता। किनाऱ्याकडं परतताना शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले। ते त्याचे लचके तोडू लागले। त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं। तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे मी देवमाशाची शिकार केली, तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला, मी देवमासा पकडला। पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही। देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं। आता उरला होता तो त्यांच्या हाडांचा प्रचंड सांगाडा। देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता। म्हातारा थोडासा हसला, पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला। बघा किती जिद्द आहे त्या वृद्ध म्हाताऱ्या कोळ्याकडं। बस इथं कादंबरी संपली, पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अति बलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे। नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे हे या कादंबरीच्या माध्यमातून हेमिंग्वेला सांगायचंय। जयिष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे। निष्ठुर नियती त्याला हुलकावण्यात देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना। ते काहीही असो, पण या छोट्याशा कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता फार दुहून टाकली। मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे। कोणता खेळ अखंड चाललेला आहे? जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे। मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही। नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा। हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल। त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं। अशी मंत्रमुग्ध करणारी, गदा गदा हलवणारी, हृदयाच्या हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उद्मानाच्या आसमानात
उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवीच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. मित्रांनो, पुस्तकं वाचायला तर सुरुवात करा, म्हणजे त्याची मजा काय असते ते कळेल, असंच जणू काही लेखकाला या घटनेच्या माध्यमातून, या हेमिंग्वेच्या कादंबरीच्या माध्यमातून सांगायचं असावं. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आव्हानित करतात. जीवन कसं आहे एवढं सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, ते कसं असावं हेही समर्थपणानं सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. मित्रांनो, माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जयजयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. मित्रांनो, पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. पुस्तकं म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात बरं का. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. ही किमया पुस्तकं करतच आली आहेत. पुस्तकांचा अभिट सुगंध माणसाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त आणि मस्त झंकारत राहते. जगायचं कशासाठी या पुस्तकातून हा लेख घेतलेला आहे. मित्रांनो, आपण आता टिपा बघा. हे शेक्सपियर सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार, मॅकबेथ, किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन साहित्यिक आहे. व्हिक्टर व्हिगो हा फ्रेंच कवी, लेखक व नाटककार आहे. बारावीला तुम्हाला इंग्रजीमध्ये व्हिक्टर व्हिगोची तारू दत्त यांनी भाषांतरित केलेली कविता तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या वर्षी. मुन्शी प्रेमचंद थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार. लिओ टॉलस्टॉय हा अतिशय महान रशियन लेखक आहे. आणि मित्रांनो, तुलना करा पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र कसे असतात ते आपण इथं लिहून काढू शकता. तसंच इथं कारणे लिहा. अ, ग्रंथप्रेमी पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण, हे तुम्ही इथं लिहून काढायचं आहे. दोन, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीनं निश्चय का केला ते आपण बघितलेलं आहे, तुम्ही लिहून काढा ते. रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे कारण, इथं लिहून काढत. कृती, हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ आणि उत्तम साहित्याची वैशिष्ट्य ही वर दिलेल्या पाठातून तुम्ही लिहू शकता. अर्थ स्पष्ट करा. दुधाने तोंड पोळाल्याने ताक फुंकून पिणे. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे. व्याकरण पण आहे. शब्दाच्या शेवटी क आलेले चार शब्द लिहायचे आहेत. उत्तेजक, प्रेक्षक या शब्दगटातील विशेषणे ओळखा. स्वमत म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स, अभिव्यक्ती, प्रकल्प जी ए कुलकर्णी, भादखेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भ साहित्य वाङ्मयिक कोशातून शोधून लिहायचं आहे. शब्द संपत्ती, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे काय असतं ते 15 दिवसांनी पाक्षिक, ज्याला एकही शत्रू नाही असा आजाद शत्रू. मंदिराच्या आतील भाग, मंदिराच्या आतील भागाला काय म्हणतात? गाभारा. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा काय म्हणायचे त्याला? आणि केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न, कृतघ्न. धन्यवाद मित्रांनो. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा.